भाजपचे नेते प्रमोद जठार देखील आपल्यासोबत फोनलाईनवरून जोडले गेलेले आहेत. प्रमोदजी, गुहागरमध्ये हा सगळा राडा झाला आहे. भास्कर जाधव यांच्या कार्यालयाच्या समोरच निलेश राणे आणि त्यांच्या समर्थकांमध्ये हा सगळा राडा झाला. निलेश राणे यांच्या ताफ्यावर दगडफेक झाली. आपली पहिली प्रतिक्रिया. आपला त्यांच्याशी संपर्क होऊ शकत नाही, मात्र ही दृश्य आपण पाहतोय. आमदार भास्करराव जाधव यांचं हे संपर्क कार्यालय आणि त्यांच्या कार्यालयाच्या समोरच हा सगळा प्रकार घडलेला आहे. निलेश राणे यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आलेली आहे. राणे यांचा ताफा भास्कर जाधव यांच्या कार्यालयासमोरून जात असताना हा प्रकार घडला. या राड्यानंतर पोलिसांनी देखील अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्याचं देखील या दृश्यामध्ये आपण पाहतोय. कुठेतरी जमावाला पांगवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केलाय, त्यामुळे आता निलेश राणे यांच्या सभेपूर्वीच वातावरण तापल्याचं हे चित्र आहे. भाजपचे नेते प्रमोद जठार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. प्रमोदजी, आपण पाहतोय जाधव समर्थक आक्रमक झाल्याचं चित्र आहे, यावर तुमची पहिली प्रतिक्रिया. परवा कणकवलीमध्ये जाधव वाटेल ते बोलून गेले, जाधवांनी सुरुवात केली आणि त्याच भाषणाला उत्तर देण्यासाठी म्हणून आता निलेश राणे गुहागरला चाललेले आहेत. लोकशाही मार्गाने चाललेली गोष्ट होती, त्याला दगडफेक करावायची जाधवांनी गरज नव्हती. प्रभूजी, त्यांचं असं म्हणणं आहे की स्थानिक जे कार्यकर्ते आहेत, स्थानिक लोकांना न गोळा करता बाहेरून लोक आणली गेली. हो, मी म्हणतो चंद्रावर लोक आणतील. तुम्हाला काय करायचं आहे? तुम्ही कणकवलीत येऊन वाटेल ते बोललात ना, जाधव वाटेल ते येऊन बोलले, वाटेल ते त्यांच्या बायकांवरून, त्यांच्या मुलावरून, राणेसाहेबांच्या फॅमिलीवरून. आता लोकशाहीने तुम्हाला हे जर स्वातंत्र्य दिलं आहे, मग त्यांना त्यांच्या गुहागरमध्ये जाऊन भाषण करू दे ना. आता त्यांना अडवण्याचा तुम्हाला कुठला अधिकार आहे? त्यांनी तुम्हाला अडवलं होतं का? एवढं बोलून तुमच्यावर एक दगड पडला का कणकवलीत? नाही पडला. मग तुम्ही गुहागरला गेला आणि त्यांना बोलू दे. तुम्हाला जसं भाषण स्वातंत्र्य आहे लोकशाहीमध्ये, तसं त्यांना पण आहे, त्यांचा पण अधिकार मान्य करा. त्यामुळे भास्कर जाधवांना माझं सांगणं आहे की तुम्ही कणकवली सुरुवात केलीत आहे ना, निलेश राणे त्याचा शेवट गुहागरमध्ये करणार. निश्चितच. धन्यवाद प्रमोदजी, तुम्ही साम टीव्हीशी बातचीत केली त्यासाठी. गुहागरमध्ये ठाकरे गटाचे भास्कर जाधव आणि निलेश राणे यांच्या समर्थकांमध्ये हा जोरदार राडा झालेला आहे. जाधव समर्थकांनी निलेश राणे यांच्या ताफ्यावर दगडफेक केल्यानंतर हा राडा झाला. राणेंचा ताफा भास्कर जाधव यांच्या कार्यालयासमोरून जात असताना हा प्रकार घडला आणि यावर भास्कर जाधव यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे पाहूया. त्यांनी रस्त्यावर मिरवणूक काढली, जाणीवपूर्वक उचकवण्याचा प्रयत्न केला, हातवारे केले आणि म्हणून पहिल्यांदा दगडफेक सुद्धा त्यांनीच पहिल्यांदा केली. आमच्याकडून देखील दगडफेक झाली, परंतु पोलिसांनी सगळी कारवाई केली, ती एकतर्फी केली. लाठीचार्ज केला तो आमच्याच लोकांच्यावर केला, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या त्या आमच्याच बाजूला फोडल्या. तुम्ही त्याला मिरवणूक काढून दिलीत कशी? तुम्ही रस्त्याने त्याला चालू लावून दिलं कसं? वास्तविक ठरलं असं होतं की ते स्वागत घेणार आणि सरळ निघून जाणार, हा जाण्याचा मार्ग नाही. आणि म्हणून जाणीवपूर्वक हे चिपळूणची अशांतता बिघडवण्याचं काम हे राणेंकडून गेले कित्येक वर्ष करण्याचा प्रयत्न सुरू होता.